सेतु अभ्यासक्रम 2022-23 इयत्ता 10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 पूर्व चाचणी प्रश्न उत्तरे। ही चाचणी 12 गुणांची आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन लगेच मिळेल। तर आपला प्रश्न पहिला आहे, खालील प्रश्न सोडवा। गुण 2। 1. आकृतीमध्ये दाखविल्याप्रमाणे स्वराली आर मीटर त्रिज्या असलेल्या अर्धवर्तुळाकार मैदानाच्या कडेवर बिंदू ए पासून बिंदू बी पर्यंत चालत जाते, तर स्वरालीने कापलेले अंतर व तिचे झालेले विस्थापन यांचे गुणोत्तर किती? गुणोत्तर काढायचे आहे म्हणून आपल्याला घ्यायचे आहे कापलेले अंतर छेद विस्थापन, बरोबर पाय आर छेद 2 आर, म्हणजे बरोबर आर आर कट होतात व उरतात पाय छेद 2, म्हणजे स्वरालीने कापलेले अंतर व विस्थापन यांचे गुणोत्तर आहे पायास 2। दोन, शास्त्रीय कारण लिहा, संयोजन नेहमी अपूर्णांकात असते। उत्तर, मूलद्रव्यांच्या संयोग पावण्याच्या क्षमतेला संयोजा असे म्हणतात। मूलद्रव्यांची संयोजा हे विशिष्ट अंकाने दर्शवतात म्हणून संयोजा नेहमी पूर्णांकात असते। 3. खालील आम्लांचे तीव्र व सौम्य आम्ल असे वर्गीकरण करा। H2CO3, HNO3, HCl, CH3, COOH। उत्तर, तीव्र आम्लामध्ये येते NHO3, HCl व सौम्य आम्लामध्ये येते H2CO3, CH3, COOH। 4. जर आरसे एकमेकांना समांतर ठेवले तर आरशात किती प्रतिमा मिळतील? सूत्र दिलेले आहे ते n बरोबर 360/a-1। n म्हणजेच प्रतिमांची संख्या, a म्हणजेच आरशामधील कोन। जर आरसे एकमेकांना समांतर ठेवले तर आरशात वस्तूंच्या असंख्य प्रतिमा मिळतील। प्रश्न 5, खालील ओक तक्ता पूर्ण करा। कार्बनचे 2 प्रकार दिलेले आहेत, स्फटिकी अस्फटिकी। स्फटिकीचे उदाहरण आहे हिरा, ग्रॅफाइट व फुलेरिन। स्फटिकीचे उदाहरण आहे 2 दिलेले आहे, चारकोल व कोक, तिसरा आहे कोळसा। प्रश्न 2, खालील प्रश्न सोडवा। 1. खालील आकृती ओळखा व दिलेल्या क्रमांकासाठी नावे लिहा। उत्तर, ही आकृती निनाद निर्मितीची आहे। 1. परिवर्तित ध्वनी। 2. गायक। 3. थेट येणारा ध्वनी। 4. श्रोता। प्रश्न 3, आकृतीमधील प्रयोग परिपथामध्ये विद्युत प्रवाह सुरू केल्यास काय होईल? पेन्सिलमध्ये कोणता पदार्थ आहे, त्याचा कोणता गुणधर्म प्रयोगात आढळतो? इथे 3 प्रश्न दिलेले आहेत, तर याची आपल्याला 3 उत्तरे लिहायचे आहे। उत्तर, प्रयोगात परिपथामध्ये विद्युत प्रवाह सुरू केल्यास दिवा पेटेल। पेन्सिलमध्ये लेड म्हणजेच ग्रॅफाइट हा पदार्थ आहे। लेड म्हणजेच ग्रॅफाइट हा विद्युत सुवाहक आहे। हा गुणधर्म या प्रयोगात आढळतो। 3. स्फटिक जल म्हणजे काय ते सांगून स्फटिक जल असणारे क्षार व त्याचे उपयोग लिहा। उत्तर, स्फटिक रचनेत पाण्याच्या रेणूंची संख्या निश्चित असते, यालाच स्फटिक जल म्हणतात। 1. तुरटी, बोरॅक्स, इप्सम सॉल्ट, बोरियम क्लोराइड, सोडियम सल्फेट, मोरचूत म्हणजेच कॉपर सल्फेट। उपयोग, तुरटी। 1. कागद उद्योगात कागदाला तकाकी देण्यासाठी तुरटी वापरतात।
दोन जखमेतून रक्तस्राव थांबवण्यासाठी तुरटी वापरतात. 3 जलशुद्धीकरण प्रक्रियेत पाणी निवडण्यासाठी हिचा उपयोग होतो. 2 बोरॉक्स सौंदर्य प्रसाधनात उद्योगात लोशन शॅम्पू कोल्ड क्रीम बनवण्यासाठी उपयोग होतो. लॉन्ड्रीमध्ये कपड्यांवरील डाग काढण्यासाठी याचा वापर करतात. 3 इप्सम सॉल्ट खते तयार करण्यासाठी याचा उपयोग करतात. रेचक औषधी बनवण्यासाठी याचा वापर करतात. 4 बोरियम क्लोराईड NaCl चे द्रावण शुद्धीकरणासाठी याचा उपयोग करतात. 2 वाया जाणाऱ्या सांडपाण्यावर इलाज करण्यासाठी याचा उपयोग करतात. 5 सोडियम सल्फेट डिटर्जंट बनवण्यासाठी याचा उपयोग करतात. 6 मूरछूत ॲनिमियाचे निदान करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रक्तचाचणीमध्ये याचा उपयोग होतो. 4 खालील घटकांसाठी चिन्ह काढा व त्यांचे उपयोग लिहा. 1 विद्युत रोध याचे चिन्ह अशा प्रकारे आहे. व उपयोग परिपथातून जाणाऱ्या विद्युतधारा नियंत्रित करणे हे त्याचे कार्य आहे. 2 व्होल्टमीटर अशा प्रकारे याचे चिन्ह आहे. याचा उपयोग विभांतर मोजण्यासाठी होतो. 3 विद्युत दिवा याचे चिन्ह अशा प्रकारे आहे. विद्युतधारेचे वहन तपासण्यासाठी याचा उपयोग होतो. 5 खालीलपैकी कोणकोणत्या उदाहरणात दिलेल्या बलाकडून धनकार्य ऋणकार्य व शून्यकार्य घडते ते सकारण लिहा. 1 बंद पडलेल्या गाडीला धक्का देणे. उत्तर धनकार्य हे धनकार्याचे उदाहरण आहे. ज्या वेळेस बलाची व व्यवस्थापनाची दिशा एकच असते त्यावेळेस त्या बलाने केलेले कार्य धन असते. 2 तुमच्या मित्राने तुमच्याकडे फेकलेला चेंडूचा झेल घेणे हे कार्य ऋणकार्य आहे. कारण ज्यावेळी बलाची व विस्थापनाची दिशा एकमेकांच्या विरुद्ध असते त्यावेळेस बलाने केलेले कार्य ऋण असते. 3 दोरीच्या टोकाला दगड बांधून गोल गोल फिरवणे हे शून्य कार्य आहे. ज्या वेळेस बल लावले असता विस्थापन होत नाही किंवा बल व विस्थापन एकमेकांना लंबरूप असतात तेव्हा बलाने केलेले कार्य हे शून्य असते. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलासुद्धा क्लिक करा. थँक्यू.